सांगली जिल्ह्यात बदलाचे वारे आल्याने आता खुद्द पंतप्रधानांनाच इथली धास्ती. विशाल पाटील. जतमध्ये आमदार विक्रमदादा सावंत यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विशाल पाटील म्हणाले, आज जिल्ह्यात आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत यांच्यासह आम्ही सारेच एकजुटीने विकासात्मक कामे करत आहोत. विक्रमदादांनी तर विस्तारित आणि म्हैसाळ योजनेसाठी जी कणखर भूमिका घेऊन काम केले, त्यामुळे आता या योजनेचे उद्घाटन करण्यासाठी आणि श्रेय घेण्यासाठी पंतप्रधानांना पुढे करावे लागत आहे. शिवाय सांगली जिल्ह्यात बदलाचे वारे आल्याने आता खुद्द पंतप्रधानांनाच इथली धास्ती वाटत असल्याचं पाटील म्हणाले. ह्या तालुक्याचे जे खरे अडचणी आहेत हे समजून घेऊन तुर्ची बबलेश्वर साठी जे जे कर्नाटकातले मंत्री होतात त्या प्रत्येकाकडे सारखं जाणं, नेहमी जाणं, एमबी पाटील साहेबांच्या माध्यमातून, चौधरी साहेबांच्या माध्यमातून, कागे साहेबांच्या माध्यमातून मागं लागणं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं वैशाल योजनेचा विस्तारित प्रकल्प मंजूर करून घेणं, त्या प्रत्येक कामात पुढे प्रत्येक लहान सहान टेबलापर्यंत पोहोचून काम करून घेणारे विक्रमदार, मोठेपणाची गरज नाही. आज खासदार ह्या पूर्ण प्रक्रियेत गायब होते. काल पहिल्यांदा खासदारचं पहिलं स्टेटमेंट आपल्याला ऐकायला मिळालं बंडी दादा, की आम्ही पंतप्रधानांना आणणार आहे उद्घाटन करा. माझी विनंती आहे खासदारांना की पंतप्रधानांना एवढं तुम्ही लांब आणताय, व्हिडिओ कॉन्फरन्सनी जर तालुका न दाखवता इथं पाण्याचं उद्घाटन करायचा प्रयत्न करताय, किमान केंद्रातनं काहीतरी रक्कम ह्या जत तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी तुम्ही द्यावी. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, प्रतीक दादा मंत्री असताना, खासदार असताना 1000 कोटीचा निधी या म्हैसाळ प्रकल्पासाठी एआयबीपीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने या ठिकाणी दिला. तुम्ही फक्त नारळ फोडायलाच पुढे करता, विक्रम दादा काम करायला पुढे करता. परवा एका कार्यक्रमानिमित्त फॉरेस्टचा कार्यक्रम होता, फॉरेस्टच्या कार्यक्रमाला मी विक्रम दादांबरोबर गेलो. त्या ठिकाणी विक्रम दादांची तळमळ बघितली की हा फक्त लोकांपुढे दिसावे असे काम न करता लोकांच्या उपयोगी येतील असे काम करण्यासाठी विक्रम दादा अहोरात्र झटत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.